मेडिकल कॉलेज असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असतील, कृषी महाविद्यालय असतील, या महाविद्यालयामधून लाखो विद्यार्थी तयार झाले आणि या ठिकाणी ज्यांनी पदवी प्राप्त केली ते आज भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन उत्तम कार्य करत आहेत. त्यामुळे भाऊसाहेबांनी जे स्वप्न शिक्षणाच्या बाबतीत बाळगलं होतं की आपल्या भागामधले जे विशेषतः सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत अशा सर्व लोकांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे आणि त्या शिक्षणातून या समाजाचं सामाजिक आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे अशी संकल्पना, असं उद्दिष्ट, असं मिशन त्यांनी उराशी बाळगलं. शिक्षणाचं सार्वत्रिकरण होत असताना शिक्षणाची गुणवत्ताही मेंटेन झाली पाहिजे याचा त्यांनी आग्रह ठेवला आणि म्हणून स्वाभाविकपणे शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यातली विशेषतः पश्चिम विदर्भामध्ये आणि विशेषतः आमच्या पूर्व विदर्भात नागपूरला देखील शिवाजी सायन्स कॉलेज, धनवट नॅशनल कॉलेज या सगळ्याच्या माध्यमातून खूप उत्तम आणि चांगलं कार्य या सर्व याच्यामध्ये भाऊसाहेबांच्या खरं म्हणजे प्रयत्नातून एक फार मोठं कार्य विदर्भात उभं झालं. आपल्या इथे ज्याची तुलना करायची असेल तर विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेचं जे कार्य आहे, ज्या कार्याशी पवार साहेबांचा संबंध आहे, त्या संस्थेने देखील असं याहीपेक्षा मोठं कार्य उभं केलं आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यामध्ये त्यांनी मोठा वाटा उचलला. शिक्षणाचं सार्वत्रिकरण होत असताना भाऊसाहेबांनी नेहमी हा विचार केला की कुठलाही व्यक्ती हा जात, पंत, धर्म, भाषा आणि सेक्स याच्या आधाराने मोठा नाहीये, तर माणूस हा त्याच्या गुणवत्तेने मोठा आहे. आणि ही जर गुणवत्ता हीचा जर विकास करायचा असेल तर ज्ञानाशिवाय गुणवत्तेचा विकास होऊ शकत नाही. कारण प्रत्येक माणसामध्ये, आपल्यामध्ये कोणी पूर्णांक नाही आहेत, आपण सगळे अपूर्णांक आहो. नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी असं म्हटलं जातं की यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. पण शेवटी माणूस जेव्हा प्रगल्भ बनतो त्याचं व्यक्तिमत्व परिपूर्ण बनतं, त्याचं व्यक्तित्व, त्याचं कर्तृत्व, त्याचं नेतृत्व हे नैसर्गिक नसतं. ज्याप्रमाणे एखादा मूर्तिकार एखाद्या दगडाला घेऊन अनेक वर्ष मेहनत करून त्याच्यावर परिश्रमाने त्याला आकार देतो, त्यातून परमेश्वर तयार होतो, तसं माणसाच्या जीवनामध्ये देखील संस्काराच्या रूपाने शिक्षणाच्या माध्यमातून जे संस्कार होतात त्या संस्काराच्या माध्यमातून व्यक्तित्व, त्याचं कर्तृत्व, त्याचं नेतृत्व तयार होतं. आणि आपली ही विशेषता आहे की आपला इतिहास अतिशय गौरवशाली आहे. इतिहास, संस्कृती आणि विरासत याचा जो ठेवा आपल्याला मिळाला तो परिपूर्ण आहे. आणि आपल्याला तर पश्चिम विदर्भात अमरावतीला संत गाडगे महाराज, विशेषतः आपले संत गुलाबराव महाराज, तुकडोजी महाराज, गजानन महाराज या सगळ्यांच्या माध्यमातून लोकप्रबोधनाची चळवळ या भागामध्ये आपण सगळ्यांनी जवळून बघितली आहे. आणि या लोकप्रबोधनाच्या चळवळीमधून झालेल्या संस्कारातून त्याचा परिणाम किती आहे तो आपण बघितलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी संतांची ही जी पार्श्वभूमी आपल्याला मिळालेली आहे ती तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, अनेक मोठे मोठे संत आहेत, त्यांच्या व्यक्तित्वाचा, कर्तृत्वाचा आणि विचारांचा ठसा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मला अनुभव आहे की मी ज्यावेळी चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या कोपऱ्यातल्या लहानशा गावात पोहोचलो तेव्हा त्या ठिकाणी गुरुदेव सेवा मंडळाचं आणि तुकडोजी महाराजांचा विचार त्या ठिकाणी पोहोचला. म्हणजे छोट्या छोट्या शब्दातून या संतांनी आमचं प्रबोधन केलं. जी गोष्ट लक्षात येण्याकरता आम्हाला मोठं पुस्तक वाचायची गरज आहे तो विचार एका लहानशा विचारातून या संतांनी मांडला आणि म्हणून त्या विचारामधून आपला समाज समृद्ध आणि संपन्न झाला. आणि पंजाबराव देशमुख, भाऊसाहेब देशमुखांचं हे कार्य शिक्षण क्षेत्रामधलं आपण कधीच विसरू शकत नाही. पण त्याहीपेक्षा भाऊसाहेबांनी कृषी मंत्री म्हणून जे स्वप्न बघितलं होतं ते अतिशय महत्वाचं आहे. आपल्या देशामध्ये
महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की आपला देश गावात राहतो, 85% जनता गावात राहत होती, पण आता 30% मायग्रेशन झालेलं आहे, खेड्यातून लोक आता शहराकडे चाललेली आहेत, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, दिल्ली या शहराची लोकसंख्या वाढत चाललेली आहे, पण ही सगळी माणसं ग्रामीण भागातून आलेली आहे, मोठ्या प्रमाणावर शहरावर सूर आलेली आहे, आणि याचं कारण म्हणजे गावातली जी परिस्थिती होती ती त्या ठिकाणी राहण्यासारखी राहिली नाही, म्हणून लोक गावं सोडून शहराकडे निघाले. गावामध्ये जायला चांगले रस्ते नव्हते, गावात चांगली शाळा नाही, गावात चांगलं हॉस्पिटल नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविकपणे गावं ओस पडत चालली, आणि त्याचा परिणाम असा झाला की ही लोकसंख्या आता 30% याचं मायग्रेशन झालं, म्हणजे 55-60% लोक आता ग्रामीण भागात राहतात. कुठल्याही देशाचं आर्थिक मापदंडाने मूल्यांकन करायचं असेल तर त्या देशामधलं जे उत्पन्न आहे ते कृषी विकासाचा दर किती आहे, इतर अन्य याच्यातला दर किती आहे, याच्या आधारावर त्या विकासाचं मूल्यमापन होत असतं. आपल्या देशामध्ये औद्योगिक क्षेत्रातून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधून आपल्या GDP ग्रोथमध्ये 22-24% कॉन्ट्रीब्युशन आहे, सर्व्हिस सेक्टरचं 52-54% आहे, आणि ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्र आणि अलाईड क्षेत्र याचं फक्त 12% आहे. म्हणजे 65% जनसंख्या आणि 12% उत्पन्न याचाच परिणाम आहे की गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी ज्या प्रमाणात आपण सोडवायला पाहिजे होती ती सोडवू शकलो नाही. भाऊसाहेबांनी हे स्वप्न उराशी बाळगलं होतं की आपली गावं समृद्ध संपन्न झाली पाहिजे, गावातल्या शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे. गावातलं गावं समृद्ध संपन्न होत असताना तरुण मुलाला गावातलं चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, गावातलं सामाजिक वातावरण जसं चांगलं राहिलं पाहिजे तसं आर्थिक प्रगती आणि विकास हा गावात झाला पाहिजे, आणि या सगळ्या भावनेतून हे उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कृषी मंत्री म्हणून विशेषतः अनेक इनिशिएटिव्ह घेतले. मला आठवतं की भोंगळेजी माझ्याकडे आले होते, हर्षवर्धनजी, की भाऊसाहेबांच्या काळामधली त्यांची फोटो ही भारत सरकारमध्ये त्या काळातली फोटो कशी मिळवायची ही मोठी समस्या होती. त्या काळात त्यांचे कार्यक्रम, त्यांची प्रदर्शनं, कृषी प्रदर्शनं, परंतु भोंगळेजींचं मी अभिनंदन करीन, त्यांच्याशी अभ्यासू पत्रकार आहेत, त्यांनी जिद्द ठेवली, मला अशा अपेक्षा नव्हती, पण त्यांनी, मी त्या मंत्र्यांना, नभोवाणे मंत्र्यांना फोन केला, अधिकाऱ्यांना फोन केला, पण मला वाटलं काही कठीण आहे इतक्या धुळ्यात कसं मिळणार, पण त्यांनी अथक प्रयत्न करून ती सगळी फोटोग्राफ्स मिळवली आणि आज त्याचं फोटो पुस्तकाचं आज या ठिकाणी विमोचन होत आहे, ही पण अतिशय आनंदाची गोष्ट आहे. भूतकाळातला इतिहास याकरता आवश्यक आहे की भूतकाळाच्या इतिहासातून वर्तमान काळात काम करत असताना भविष्याची प्रेरणा मिळत असते, आणि त्यामुळे त्या काळामध्ये त्या काळच्या परिस्थितीमध्ये भाऊसाहेबांनी कसं काम केलं, त्यांचा दृष्टिकोन काय होता तो महत्वाचा आहे. मी नेहमी म्हणतो की यू कॅन डोनेट आय बट यू कॅन नॉट डोनेट विजन. डोळे दान केल्या जाऊ शकतात पण दृष्टी दान केल्या जाऊ शकत नाही. भाऊसाहेबांची जी सम्यक दृष्टी होती, जी शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होती, सामाजिक आर्थिक परिवर्तनाबद्दल होती, घटनापीठाचे सदस्य म्हणून त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी जे वैचारिक कॉन्ट्रीब्युशन दिलं ते त्यांचे विचार होते, ते सगळे फोटोग्राफ्स आणि तो सगळा इतिहास, त्यांची भाषणं, याचं संकलन हे नक्कीच भविष्यातल्या आपल्या पिढीला प्रेरणा देत राहील. उद्दिष्ट कधी बदलत नसतं, स्पिरिट कधी बदलत नसतं. उद्दिष्ट आणि स्पिरिट बदलत नसतं याला वैधानिक आधार पण आहे की केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक फार मोठा खटला सुप्रीम कोर्टात गाजला होता, आणि त्यावेळी संसद श्रेष्ठ आहे की विधीपालिका न्यायपालिका श्रेष्ठ आहे असे अनेक प्रकारचे वाद सुरू होते. त्या सगळ्या याच्यामध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केसमध्ये त्यांनी एक निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. जे कॉन्स्टिट्यूशनचा भावार्थ आहे तो बदलू शकत नाही.
तसंच पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये शेती एवढी प्रगत नव्हती, ग्रीन रिव्होल्युशन झालं नव्हतं, शेतीमध्ये आता द्रोण आले तेव्हा द्रोण नव्हते, नॅनो युरिया नव्हता, नॅनो मिश्र खत नव्हतं, हायब्रिड बियाणं नव्हतं, पण आज त्या काळामध्ये त्यांनी जो भावार्थ आणि विचार मांडला तो शेतकऱ्याच्या सर्वांगीण उन्नतीचा आणि विकासाचा मांडला, आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्याकरता समर्पित केलं. परंतु हे सगळं समर्पित केलं तरी समस्या खूप गंभीर आहे. कारण असं आहे की ही समस्या सोडवणं हे शक्य नाही आहे, हे कठीण आहे, शक्य आहे पण कठीण आहे, खूप वर्ष काम करावं लागणार आहे. मी ज्यावेळी विद्यार्थी होतो तेव्हा आमच्या बरोबर एक विचारक होते, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळायचं, दत्तोपंत ठेंगडी. तेव्हा एकदा ते असं म्हणाले होते की बघ, एक लक्षात ठेव गोष्ट, की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट हिज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशल इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंक्स टू सेंचुरी. म्हणजे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा विचार केला जो द्रष्टा नेता असतो तो 100 वर्षाचा विचार करतो, आणि राजकारणी माणूस स्वाभाविकपणे 5 वर्षाचा विचार करतो. हा फरक आहे. भाऊसाहेब राजकारणी नव्हते, तर त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या इथल्या शिक्षण आणि कृषी क्षेत्राचा 100 वर्षाचा विचार केला होता. उद्दिष्ट त्यांचं जे होतं ते आपलं आजही आहे, आणि ते उद्दिष्ट प्राप्त करण्याकरता त्यांनी त्या काळी प्रयत्न केला. आज कृषी क्षेत्रामध्ये खूप बदल झालेला आहे, विशेषतः सिंचनाच्या सुविधा वाढलेल्या आहेत, ड्रीप इरिगेशन आलं, स्प्रिंकलर आलं, अनेक प्रकारे सीड आणि प्लांट याच्यामध्ये बरंच संशोधन झालेलं आहे, नवीन नवीन नर्सऱ्या तयार झालेल्या आहेत, कृषी मालाची निर्यात वाढलेली आहे, आणि आता तर आम्ही कृषी माला कृषीपासून, मी नेहमी म्हणतो की आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता झालेला आहे, आणि आता आपला शेतकरी इंधनदाता झालेला आहे आणि बिटुमिन दाताही पण झालेला आहे. म्हणजे आपलं डांबर पण शेतकरी तयार करायला लागले. आपल्या इथे इथेनॉल आलं, आपल्या गाड्या आपली विमानं आता त्याच्यावर चालणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये, काळाच्या ओघामध्ये काल जे असतं ते आज नाही, आज असतं ते उद्या नाही. स्पिरिट कायम असतं, उद्दिष्ट कायम असतं, मिशन स्पष्ट असतं, भावार्थ स्पष्ट असतो, पण काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टी बदलत असतात. आणि म्हणून युगानुकूल असं जे काही काळाचं परिवर्तन असतं ते ऑब्व्हियस असतं. पंजाबराव आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचं उद्दिष्ट मात्र आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे. मी ज्यावेळी हर्षवर्धन देशमुख मला भेटायला आले त्यावेळी मी त्यांना एक विनंती केली की भाऊसाहेबांच्या स्मरणार्थ तुमच्या संस्थेच्या वतीने तुम्ही एक प्रकल्प घ्या, आणि मला योगायोगाने त्यातले 2 प्रकल्प देशातले, एक महाराष्ट्रात तयार झाले, देशातले 2 आहेत ते. एक प्रकल्प जो आहे तो चितळेंचा डेअरीचा सांगलीला, तिथे गायीची जाती करून नवीन नवीन जात गायी आणून त्यांनी त्या ठिकाणी नवीन कालवडी तयार करण्याचा प्रकल्प टाकलेला आहे, आणि तसाच प्रकल्प पवारसाहेबांनी बारामतीमध्ये टाकलेला आहे, आणि दोन्ही प्रकल्पाच्या उद्घाटनाला जाण्याची मला संधी मिळाली. या प्रकल्पाची विशेषता ही आहे की आपल्या इथे जी देशी गाय आहे ती 2 लिटर दूध देते, 3 लिटर देते, 5 लिटर देते. विदर्भामध्ये आपलं दुर्भाग्य आहे की एकट्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आणि पुणे जिल्ह्यात जेवढं दूध होतं तेवढं विदर्भात होत नाही. त्यामुळे आपल्या इथे आपण मदर डेअरी आणली, तर हा प्रकल्प असा आहे की 1952 साली आपल्या इथली गीर जातीची गाय ब्राझीलमध्ये गेली, आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या गायीवर काम करून आता 60 लिटर दूध देणारी देशी गाय गीर जातीची त्यांनी तयार केली, आणि त्या जातीचा जो त्या गायीपासून जो सांड झाला बुल त्याचा सिमेन्स आपण आणलं, टोरँडो म्हणून होतं, आणि ते आपल्या भारतीय गायींना दिला, आणि त्यातून आता ज्या गोऱ्या होणार आहेत ती 25 लिटरची गोरी होणार, आणि 3 वेतामध्ये ती हुस्टल असेल जर्सी असेल ती कन्वर्ट होऊन देशी गाय होणार, गीर जातीची गाय होणार. आणि आता नवीन तंत्रविज्ञान तयार झालं जे पवार साहेबांकडे, जे आता नागपूरला आमच्या वेटरनरी युनिव्हर्सिटीत आम्ही पण सुरू केलं आहे, ते असं आहे की आता बेटी बचाव अभियानाची जरूरत नाही, 100% गोरीच होईल अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित झालं आहे.
हे जी टेस्ट ट्यूब बेबी आहे त्याच्यामध्ये एम्ब्रियो ट्रान्सफर हाही पण सुरू झाला. आणि त्यामुळे ज्या गाईचं दूध 60 लिटर आहे देशी गाईचं, तिचा जो सांड आहे त्याचं सिमेन्स, आणि त्याच्यावरून नवीन गायीची निर्मिती ही टेक्नॉलॉजी आल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या विदर्भात अमरावती जिल्ह्यात सगळीकडे लाखो लिटर दूध झालं पाहिजे, तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार. आणि म्हणून मी हर्षवर्धनजींना विनंती केली होती की तुम्ही साहेबांचा तो प्रकल्प बघून या, भारत सरकारचं विविध प्रकारचं अनुदान आहे, मी मदत करीन. आणि अमरावतीमध्ये तुम्ही हा प्रकल्प सुरू करा. हा प्रकल्प सुरू झाला तर गोरक्षण टाकण्याची गरज नाही, कारण गाय विकणारच नाही कोणी. मी जेव्हा एमएसएमईचा मंत्री होतो तेव्हा शेणापासून पेंट तयार केला, 150 फॅक्टरी झाल्या. आता बाजारातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांपेक्षा तो पेंट चांगला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाला विकसित करून ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेमध्ये एक बदल कसा करायचा, आणि त्या बदलातून पुन्हा एकदा अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे की पुन्हा एकदा शहराकडून लोक गावाकडे वळली पाहिजे. हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. आपल्यापैकी अनेक लोक इस्रायलला गेले असतील, तिथला शेतकरी आपल्या एअर कंडिशन बंगल्यामध्ये आहे, कॉम्प्युटरवर त्याने आपलं कंट्रोलिंग ठेवलेलं आहे, ड्रीप इरिगेशन आणि खताची मात्रा घरात बसून कॉम्प्युटरवर ठरवली आहे, उत्तम सीड आहे, आणि त्या माध्यमातून त्यांनी एवढं उत्पन्न वाढवलं आहे की पुन्हा एकदा आता तिथल्या शहरातले लोक आपल्या खेड्यात जायला लागली, खेड्यात राहायला लागली, आणि त्यांचा स्टँडर्ड म्हणजे मर्सिडीज गाडीमध्ये फिरायला लागली. हे होऊ शकतं. आणि हे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं समृद्धतेचं संपन्नतेचं जे स्वप्न, जे मिशन, जे उद्दिष्ट पंजाबराव देशमुखांनी बघितलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांना कोणी आपण ही संस्था त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ चालवतो त्या उद्दिष्टामध्ये आपण जर 10 पावलं पुढे गेलो असेल तर आपण त्यांना त्यांच्या आत्म्याला कुठेतरी शांती मिळणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये आपल्या नाशिकमध्ये एक फार्मर्स प्रोड्यूस कंपनी आहे, ते 1500 कोटी रुपयाचे द्राक्ष निर्यात करतात. सह्याद्री साहेबांनाही माहिती आहे. मग आपल्या अमरावती जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यात देखील कधीतरी हे झालं पाहिजे ना. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान इनोव्हेशन रिसर्च याचा उपयोग करून गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करून आपल्याला काळाच्या अनुकूल कोणत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे आणि ते तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. जसं भाऊसाहेबांनी बुलढाणा अकोला अमरावती सगळ्या जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यापर्यंत शाळा पोहोचवल्या, कॉलेजेस पोहोचवले, तेव्हा त्यांची इच्छा ही होती की या गावातला शेतकरी पण समृद्ध संपन्न व्हावा. आणि म्हणून मी जसं मगाशी म्हटलं की यू कॅन डोनेट हॅबिट, यू कॅन नॉट डोनेट विजन. ही जी विकासाची विजन होती जी भाऊसाहेबांची होती त्याच्या आधारावर नक्कीच आपली शिक्षण संस्था त्यांचं स्मरण करत असताना ते उद्दिष्ट पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. आज अतिशय आनंद आहे की भाऊसाहेबांच्या नावाने असणारा पुरस्कार आपण पवार साहेबांना देत आहात. जेवढं भाऊसाहेबांचं कार्य मोठं तेवढं पवार साहेबांनी देखील महाराष्ट्राच्या साहित्य, कला, संगीत, नृत्य, नाटक, क्रीडा, शेती असं एकही क्षेत्र नाही की ज्यात पवार साहेबांची छाप नाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी ते क्षेत्र विकसित करण्याचा प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या विकासाची तळमळ ठेवून अनेक गोष्टी त्यांनी घडवल्या. आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे आहे त्याच्या माध्यमातून उसांच्या नवीन नवीन जाती तयार केल्या. त्या जातीमधून शेतकऱ्याचं एकरी उत्पन्न कसं वाढेल याच्याकरता सातत्याने प्रयत्न केला. मला आठवते उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्याचं उसाचं उत्पन्न 35 टन पर एकरी होतं. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा तिथल्या कृषी मंत्र्यांना सांगितलं तुमचं 35 टन म्हणजे तुम्ही थर्ड क्लासच्या लायकीचे नाही म्हणलं. तुम्ही माझ्याबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जा. ते गेले, त्यांनी तिथून बियाणं आणलं आणि आता उत्तर प्रदेशमध्ये एकरी उत्पन्न 55 ते 60 टन झालं आणि एवढं उसात आपल्यापेक्षाही जास्त क्षेत्र आहे. मला आनंद आहे की पवार साहेबांनी मी त्यांना विनंती केली की तुम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची एक ब्रँच विदर्भातल्या शेतकऱ्यांकरता तुम्ही आमच्याकडे उघडा. नागपूरला त्यांनी बुटीबोरीला जागा घेतली आणि आपल्या इथल्या शेतकऱ्यांच्या विकासाकरता त्यांनी हे
याची शाखा आपल्याकडे उघडली याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. उसाच्या शेतीमध्ये मुनाफा जास्त आहे. शेतकऱ्यांनी अन्नधान्य तयार केलं पाहिजे, केलं पाहिजे, पण शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे. नो फिलॉसॉफी कॅन बी टॉक टू एम्प्टी स्टमक. खाली पोटाला काही तत्वज्ञान शिकवलं जाऊ शकत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करणं आणि शेतीचं उत्पन्न वाढवणं याच्या आधारावर निर्णय पिकाचा क्रॉप पॅटर्नचा विचार करावा लागेल. आणि आता आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये असल्यामुळे सोयाबीनचा काय भाव राहील हे अर्जेंटिना ठरवेल, मक्याचा भाव काय राहील हे अमेरिका ठरवेल, तेलामध्ये पाम ऑइलचं उत्पादन किती झालं याच्यावर बाकीच्या तेलाचे भाव ठरतील, कापसाचा भाव पण आपल्या हातात नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला क्रॉप पॅटर्न मध्ये डिमांड अँड सप्लायचा विचार करून आपल्याला कोणतं उत्पादन लावायचं आणि कोणतं नाही लावायचं याचा विचार करावा लागेल. आणि त्या उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग जर तयार झाले आणि त्या दृष्टीने आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षित करू शकलो तर आपल्याला खूप जास्त काम करता येईल. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र असेल, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, त्या ठिकाणी असणारे जे काही यशस्वी प्रयोग आहेत शेतीतले त्या अनेक प्रयोगाकडे खऱ्या अर्थाने आपण अभ्यास करण्याची गरज आहे. आणि मला विश्वास आहे की या दृष्टीने आपण पंजाबरावांचं स्मरण करून आपल्याही भागामध्ये अशाच प्रकारचे प्रयोग केले पाहिजे. सीड आणि प्लांट. आज मुंबई आणि दिल्लीमध्ये होणाऱ्या लग्न होतात, त्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये आपली भारतीय फळंच नसतात, सगळी इम्पोर्टेड फळं असतात. कारण जगामध्ये जे सगळ्यात चांगलं सफरचंद आहे, सेफ आहे, ते आपल्याकडे नाही आहे. आपली द्राक्ष आपण एक्सपोर्ट करतो जगाच्या मार्केटमध्ये. जेव्हा या सह्याद्रीवाल्यांनी स्पेनमधून द्राक्षाची जात आणली आणि त्या नर्सरीतून ती डेव्हलप केली तेव्हा त्यांचं एक्सपोर्ट वाढलं. पण आपल्या संत्र्याच्या जातीमध्ये आता स्पेनमधून त्या विलास शिंदेनी संत्र्याचं आणली जात आणलेली आहे. आज आपल्या इथे आपल्याला सगळ्या क्षेत्रात संशोधन करून उत्तम बीज, उत्तम कलमा, त्याशिवाय काही विकास होऊ शकत नाही. मला खूप आनंद आहे की स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या नावाने पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या नागपूरच्या जागेवर 300 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने, देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना मी त्यांना विनंती केली, त्यांनी दिली आणि आम्ही जागतिक दर्जाचं ऍग्रो कन्व्हेन्शन सेंटर नागपूरला बांधण्याकरता मान्यता मिळाली आणि त्याची मंजुरी मिळाली. आता टेंडर पण होणार आहे. आणि मी अशी कल्पना त्याला आर्किटेक्टला सांगितली की प्रदर्शनात आणणाऱ्या शेतकऱ्याला जर सीड कंपनीचा डबा पाहायला मिळाला तर 5 मिनिटांमध्ये त्याला त्या लागलेल्या सीड पासून ते झाड कसं आलं ते झाडही बघता आलं पाहिजे. अशा प्रकारचं एक्झिबिशन सेंटर झालं पाहिजे. हबीब खान म्हणून आर्किटेक्ट, फार नामवंत आर्किटेक्ट आहेत, आर्किटेक्ट असे भारताचे अध्यक्ष, त्यांनी डिझाईन केलेला आहे. आणि पंजाबरावांच्या नावाने हे ऍग्रो कन्व्हेन्शन सेंटरचं काम येत्या 2-3 महिन्यात सुरू होणार आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. त्या ठिकाणी 2500 लोकांचा मोठा ऑडिटोरियम पण तयार होणार आहे. ते वसंतराव नाईकांच्या नावाने तो ऑडिटोरियम पण बांधला जाणार आहे. आणि मला विश्वास आहे की अत्याधुनिक तंत्रज्ञान, बीज, कलमा, ड्रोनचं स्प्रेइंग, नॅनो युरिया आणि प्रोसेसिंग, व्हॅल्यू ॲडिशन, या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला पंजाबरावांची जी इच्छा होती, पंजाबरावांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेने विशेष रूपाने पुढाकार घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे. शाळा कॉलेजेस ठीक आहेत पण कृषी क्षेत्रामधलं हे लॅबोरेटरीज, रिसर्च, याची विजन हे खूप महत्वाचं काम आहे. आणि मला विश्वास आहे की त्यांच्या या 125व्या जयंती उत्सवानिमित्त कृषी क्षेत्राचं परिवर्तन करण्याचा जो संकल्प आहे त्यात नक्कीच शिवाजी शिक्षण संस्था पुढाकार घेईल. मला खूप आनंद आहे की आज पवारसाहेबांचा आपण सत्कार केला. पंजाबराव देशमुखांचे नाव मोठं आणि पवारसाहेबांचे नाव मोठं, त्यामुळे पंजाबरावांच्या नावाचा हा पुरस्कार आपण पवारसाहेबांना देऊन या पुरस्काराची उंची आपण मोठी गाठलेली आहे. पण आता दरवर्षी आपल्याला पवारसाहेबांच्या उंचीची माणसं कुठे मिळणार आहे. त्यामुळे
पंजाबरावांची दृष्टी, पंजाबरावांची विजन, पंजाबरावांची तळमळ शिक्षण क्षेत्राबद्दल, कृषी क्षेत्राबद्दल, तेवढीच तळमळ पवारसाहेबांच्या मनामध्ये आहे. आणि जी गोष्ट मानपत्रात सांगितली ती खरी आहे की आपण दुर्दैवाने राजकारणाचा अर्थ फक्त सत्ताकारण केलेला आहे. पॉवर पॉलिटिक्स इज नॉट द ट्रू मिनिंग ऑफ पॉलिटिक्स. वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण. राजनीती म्हणजे समाजनीती, लोकनीती, बृहत्तर राजनीती किंवा धर्मनीती. त्यामुळे राजकारण हे समाजकारण आहे असं समजून आयुष्यभर कृषी क्षेत्राकरता, शिक्षण क्षेत्राकरता, कला, साहित्य, संगीत, क्रीडा सगळ्या क्षेत्राकरता आणि यातल्या टॅलेंटला कधीही पक्षाचा अभिनिवेश न आणता या सगळ्यांच्या मागे, या जिवंत राहिले पाहिजे याच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणजे पवारसाहेब आहेत. ते असताना मी विधानमंडळामध्ये होतो, मुख्यमंत्री असताना मी त्यांना जवळून बघितलं. बाकी राजकारण जे आहे ते चालत असतं. राजकारणात अनेक लोक येतात, निवडून येतात, जातात, मंत्री होतात, ते कधी लोकांच्या लक्षात पण राहत नाही. पण जी लोक राजकारणाच्या व्यतिरिक्त निर्णायक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटून जे काम करतात ती पंजाबराव देशमुखांसारखी किंवा पवारसाहेबांसारखी माणसं मात्र समाजकारणाच्या या माध्यम राजकारणाच्या धुळवडीमध्ये त्यांचं कार्य कर्तृत्व हे नेहमी सामान्य माणसाच्या लक्षात राहतं. मला अतिशय आनंद आहे की योग्य व्यक्तीची निवड पंजाबराव देशमुखांच्या नावाने असणाऱ्या या पुरस्काराकरता हर्षवर्धनजींनी निवड केली याबद्दल शिवाजी शिक्षण संस्थेला मी खूप खूप शुभेच्छा देतो. पवारसाहेबांनाही मनापासून शुभेच्छा देतो. मला खरं म्हणजे राहता आलं असतं पण 5 वाजताच्या आतच विमानतळावर पोहोचायचं आहे आणि 5:15च्या आतच विमान उडू शकतं कारण अजून अमरावतीच्या एअरपोर्टवर लाईट लागले नाहीत. लाईट लँडिंग नसल्यामुळे पायलट म्हणाला की 5:15च्या आत आपल्याला उडलं पाहिजे. मला जायचं असल्यामुळे त्याच्यामुळे मी पवारसाहेबांची क्षमा मागतो, आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो, हर्षवर्धनजीची क्षमा मागतो. मला पवारसाहेबांचं भाषण ऐकता येणार नाही याबद्दल क्षमा मागतो. मी आपल्या सगळ्यांना जाण्याची अनुमती मागतो. पुन्हा एकदा पंजाबरावांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद नितीनजी. डॉक्टर भाऊसाहेबांची स्वप्नदृष्टी धन्यवाद नितीनजी. डॉक्टर भाऊसाहेबांची स्वप्नदृष्टी शब्दबद्ध करणारं आणि त्यांची जीवनदृष्टी आपल्या समोर मांडणारं अतिशय अभ्यासपूर्ण आणि तळमळीचं भाषण माननीय गडकरी साहेबांनी या ठिकाणी केलं आणि डॉक्टर भाऊसाहेबांच्या 125व्या जयंती वर्षात त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन केलं. यानंतर माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते विविध प्रकाशनं आणि पुरस्कार वाटप होईल. सर्वप्रथम आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची जी दैनंदिनी आपण काढतो त्या दैनंदिनी 2024 प्रकाशन माननीय पवार साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दैनंदिनी 2024 संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली सुरेशजी खोटरे, डॉक्टर स्मिता देशमुख, श्री प्रभाकरराव फुसे, श्री ओंकारराव बंड, प्राध्यापक डॉक्टर कुमार बोबडे, प्राध्यापक प्रमोद गावंडे, प्राचार्य विगो ठाकरे, मुद्रक बी एकडू आणि शिवाजी ऑफसेटनी ही निर्मिती केलेली आहे संस्थेची दैनंदिनी 2024. यानंतर आपल्या संस्थेने यावर्षी दिनदर्शिका काढलेली आहे त्याच्यामध्ये भाऊसाहेबांची दुर्मिळ छायाचित्र अंकित करण्यात आलेली आहे. दिलीपबाबू इंगोडे आणि कुमार बोबडे यांनी हे कार्य केलं. दिनदर्शिका 2024 प्रकाशन सुद्धा मान्यवरांच्या हस्ते माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते होईल. माननीय दिलीपबाबू इंगोले याबद्दल पुढाकार घेतील. ही दैनंदिनी, हे कॅलेंडर
2024 मोठं छायाचित्र आणि त्यांच्या जीवनातली विविध चित्र अंकित करण्यात आलेली आहे. यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची दैनंदिनी जी आहे, नरेश चंद्र पाटील जे आहेत ते अध्यक्ष या दैनंदिनी सादर